नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, शिक्षक बदली प्रक्रिया 2022 आता सुरू होणार आहे आणि आपल्याला शिक्षकांना कोणती माहिती, आपली पर्सनल माहिती अपडेट करायची आहे, आवश्यक आहे, ती या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, काय माहिती आपल्याला शिक्षक बदली 2022 डाटा अपडेट संदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. एक आहे, शिक्षक बदलीसाठी सर्व माहिती शालार्थ पोर्टलवरून घेतली जाणार आहे. त्यासाठी सदर पोर्टलमधील शाळेचे मुख्याध्यापकाचे व शिक्षकांची माहिती अपडेट करावी. त्यामध्ये शिक्षकांचा आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आहे तो अपडेट करावा. शिक्षकांच्या इंग्रजीमधील नावाचे स्पेलिंग बरोबर आहे की नाही ते तपासून योग्य ती दुरुस्ती करावी. अटॅच डिटॅच आज रोजी जे शिक्षक जे शाळेत कार्यरत आहे त्यांचीच माहिती ते शाळेच्या शालार्थ प्रणालीत यायला हवे. शालार्थ प्रणालीत यापूर्वीचे एखादे शिक्षक त्या शाळेहून बदलून गेले असतील तर त्यांची माहिती ते शिक्षक ज्या शाळेहून बदली करून गेले त्या शाळेच्या शालार्थ प्रणालीतून डिटॅच करून ते ज्या शाळेवर हजर झाले तेथी माहिती अटॅच टाकायची आहे. शालार्थ प्रणाली शाळेचा एवढाच नंबर काळजीपूर्वक भरावा. शाळेची प्रोफाईल अपडेट करावी. शिक्षकांचा भ्रमणध्वनी नंबर शालार्थ प्रणालीत भरताना काळजीपूर्वक भरावा. म्हणजे मोबाईल नंबर आहे तो काळजीपूर्वक भरावा, कारण बदलीसाठी शिक्षकांना एक SMS जाणार आहे, त्यामुळे तो मोबाईल नंबर तो ॲक्टिव्ह असायला हवा, त्यावर OTP सुद्धा यायला हवा. शालार्थ अपडेशन कामकाज HM login वरून करायचे आहे. 25 मार्च 2022 शालार्थ पोर्टलवर शिक्षक माहिती अपडेट करण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर त्यात कोणते बदल होणार नाही व शिक्षक बदल्यांसाठी चुकीची माहिती शालार्थ पोर्टलवरून गेल्यास त्या संबंधित मुख्याध्यापक शिक्षक जबाबदार राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या अपडेटला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.